हुडकेश्वर परिसर में एक निर्माणाधीन मकान से इलेक्ट्रिक तार सहित अन्य सामग्री चोरी की गई। इतना ही नहीं तो तार चुराने के बाद चोरों ने उसे जलाकर उसमें निकली तांबे का तार कबाड़ी को बेच दिया। गुप्त जानकारी और तकनीकी तंत्र के आधार पर हुडकेश्वर पुलिस ने 3 चोरों को गिरफ्तार किया है। ये कार्यवाही वरिष्ठ थानेदार ललित वर्टिकर के मार्गदर्शन में की गई। राजापेठ बस स्टॉप आहे काही तिथे त्याच्या हुडकेश्वर रोडला, तिथे महालक्ष्मी नगर या ठिकाणी एक फिरे म्हणजे तक्रारदार आहेत श्रेयस पोहणे म्हणून। त्यांनी त्यांच्या घराचं बांधकाम चालू केलं होतं, 1 मजली 2 मजली घराचं बांधकाम त्यांचं चालू आहे, अर्धवट परिस्थितीत आहे ते बांधकाम। त्या ठिकाणी त्यांनी जे आतमध्ये वायरिंग केलेलं होतं तसं बऱ्यापैकी पूर्ण होत आले, तर आतमध्ये जे वायरिंग केलं होतं ते वायरिंग केलेलं वायर कट करून कोणातरी अज्ञात व्यक्तीने हे 5 तारखेला आत्ताच्या येत्या 5 डिसेंबरला रात्री 2 च्या दरम्यान 2:45 च्या दरम्यानपासून 3:45 पिरियडमध्ये या कालावधीमध्ये त्या कापून त्या वायरी चोरून नेल्या। त्याचबरोबर तिथं जे कटर मशीन, ग्राइंडर मशीन, हँडड्रिल मशीन अशा ज्या काही मशिनरीज त्यांच्या त्या घरात ठेवलेल्या होत्या त्या त्यांनी उचलून नेल्या। तर ते घरात प्रवेश करण्याकरता त्यांना म्हणजे चोरांना यापैकी कुठल्याही तोडफोड करून न करता जाता आज जायची गरज पडली नाही, तर तिचा उघडा पार्ट होतो तिथनं आज जाऊन त्यांनी ही चोरी केलेली आहे। घराच्या बरोबर समोरच्या भागात जे एक CCTV फुटेज होते ते CCTV फुटेज आम्ही तपासलं त्या संदर्भात त्या जो हा टाईम पिरियड ठरवलं होतं त्या बेसिसवरती आहे की त्यांनी जे रात्री 1:52 ते 3:17 कालावधीत चोरी केलेली ते त्याच्यामध्ये निष्पन्न झालं, ते आपण चेक केलं। त्यानंतर त्यांच्याकडचं जो तपास हे जे CCTV फुटेज आहे ते आम्ही आधीचे पण चेक केले असतं, 1-2 दिवस आधी ते परत तिथे येऊन गेलेले दिसले, त्याच प्रकारचे ड्रेस घातलेली मुलं। तर नंबर थोडंसं आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला, ते शोध घेतला, गुप्त बातमीदारांना होता आपण शोध घेतला आणि त्या संबंधित व्यक्तीनं आपण ताब्यात घेतलं। त्यात 2 मुलं आहेत आधी आणि त्यांचा 1 लहान भाऊ आहे एकाचा, एक विदेशी संदग्रस्त बालक असल्याकारणाने त्याला आपण अटक केली नाही, त्याला नोटीस देऊन त्याच्या वडिलांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलं। तर 2 मुलं जी होती रफिक शेख रमजान शेख आणि दुसरा भूषण सुनील भिसे, या दोघांना आपण ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी ती चोरी केल्याचं निष्पन्न झालं। जवळजवळ 1,59,000 ही टोटल चोरी होती, ज्यामध्ये जास्त रक्कम ही वायरिंगची होती, कट केलेल्या वायरी त्यांनी नंतर नेऊन कुठं जाळल्या त्या सक्करदाराच्या हद्दीत आणि ते जाळलेलं ते तांबा काढून ते त्यांनी विकलं। त्या अनुषंगाने आपण ते विकत घेणारा जो आहे बंगारवाला आहे वजीद खान मुराद खान याच्यावर पण आपण कारवाई केलेली, त्या अनुषंगाने त्याने आणलं होतं पोलीस स्टेशनला, त्यांच्याकडनं आपण तांबा ते मेटलसुद्धा रिकवर केलं। तसंच ह्या आरोपींकडनं ज्या ड्रिल मशीन, कटर मशीन, ग्राइंडर मशीन हे जे सगळ्या होत्या त्या मशीन देखील आपण ताब्यात घेतल्या। त्याचबरोबर यांनी तो गुन्हा करण्याकरता एक मोटरसायकलचा वापर केला होता आणि त्याच्या आधी एक मोपेडचा वापर केला होता, त्या दोन्ही गाड्या देखील त्या दोन्ही गाड्या ह्या आरोपी जो आहे यातला भूषण सुनील भिसे याच्या वडिलांच्या आणि याच्या बहिणीच्या मालकीच्या होत्या, त्यांच्या नावावरती वगैरे होत्या, त्या गाड्या आपण ताब्यात घेतल्या। अशा पद्धतीने आपण हे सगळे चोरीस गेलेलं माल पूर्ण 100% प्लस त्या गाड्यासुद्धा आपण ताब्यात सध्या घेतलेल्या आहेत कारण त्या गुन्ह्यात वापर केलेले आहेत। अशा प्रकरणे आपण हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे, त्यांना ताब्यात घेऊन आरोपी MCR वगैरे झालेले सध्या डिटेक्ट केलेले आहे हा गुन्हा।